शक्तिपात काय आहे सूक्ष्म जगतचे रहस्य तंत्र मंत्र भूत प्रेतांचा प्रवेश व आत्मज्ञान परम शांती समस्त जगतात अनेक प्रकारच्या विद्या आहेत व त्या विद्या प्रदान करणारे अनेक गुरु आहेत त्यापैकी शक्तिपात ही सुद्धा एक विद्या आहे याविषयी आपण बेहदचे बापूजी व अनंत भैयामधील एक अलौकिक व पारलौकिक संवाद ऐकूया भैया परम शांती बापूजी आपले स्वागत आहे मी युट्यूब ला आहे। शक्तिपात या विषयावर अर्थात मी हे पाहिले की जे गुरु असतात ते आपल्या शिष्यांच्या आणि त्यांना मांडणाऱ्या लोकांच्या डोक्यावर हात ठेवतात त्या आत्म्यांना चारशे चाळीस पॉवरचे झटके बसतात त्यांची ती तडफणारी अवस्था मी पाहिली आहे मला असे वाटते की गुरुने कोणती ऊर्जा त्यांच्या शरीरात टाकली असेल त्यामुळे आत्म्यांची अशी अवस्था झाली ते लोक त्याला शक्तिपात असे म्हणतात गुरु आपली ऊर्जा त्यांना देतात हे जाणून घ्यायचे आहे खरोखरच हे शक्तिपात असते की अजून दुसरे काही असते बापूजी हे पहा आजकाल कोणीही गुरु असतो त्याच्याकडे एकाच वेळेस हजारो लोकांना ऊर्जा देऊ शकत नाही त्यांना बर करू शकत नाही माझ्या जवळी खूप लोक येत जात होते मीही असाच वर हात करत होतो माझी ऊर्जा त्या त्यांच्यात गेली की ते थरथर -थर कापत होते हे मी खरोखर खरोखरच प्रात्यक्षिक प्रयोग करून पाहिले आहे आत्मस्वरूपात स्थित होऊन हा हो सगळा अनुभव घेतला आहे हे सगळे तंत्र मंत्र साधना करणारे लोक आहेत हे सर्व साधना करणारे लोक आहेत हे जे लोक असतात त्यांच्याकडे तंत्र मंत्र रिद्धी सिद्धी आहे नाही असे म्हणतात खर तर त्यांच्याजवळ एक हजार दोन हजार आत्मे पाळून ठेवलेले असतात कपाळी टिळ्या लावतात आत्मा त्यांच्या शरीरात घुसून ते लोक नाचू लागतात त्यांचे त्यांच्या शरीरावर स्वतःच नियंत्रण राहत नाही अनंत भैया मग त्यांचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही बापूजी जेव्हा आत्मा आत घुसतो तेव्हा तो खूप नाचतो त्यांच्या शरीरावर स्वतःचे नियंत्रण राहत नाही मूळ आत्म्यावर दुसरा आत्मा नियंत्रण ठेवतो त्या व्यक्तीला वाटते अंगात ऊर्जा घुसली आहे परंतु थोड्या वेळानंतर घुसलेला आत्मा अंगातून बाहेर येतो हे मी प्रत्यक्षात अनुभवले आहे मला एकवीस वर्ष झाली आहे सत्त्याण्णव सालापासून माझ्याकडे असे खूप लोक येतात माझी दृष्टी त्यांच्यावर पडताच त्यांना पावर मिळते मग ते थरथर कापतात अनंत भैया मी पण पाहिले आहे पण हे योग्य आहे काय बापूजी हे, का हे सत्य आहे अशी कोणतीही ऊर्जा नाही हजार दोन हजार पाच हजार एकदम ऊर्जा देता येते हे सगळं खोट नाटक आहे म्हणून ज्ञान मार्गावर चला नवीन विश्वासाठी नवीन ज्ञान पाहिजे सर्व शक्तिमान परमपित्याकडून शक्ती घ्यावी सात्विक शक्ती घ्या माणूस ऊर्जा देऊ शकत नाही मी तर रेकी करणाऱ्यांना सांगत असतो रागात रेकी करत असाल तर त्याचा राग तुमच्या शरीरात येईल अनंत भैया काही लोक मला म्हणतात आम्हाला बापूजी कडून ऊर्जा पाहिजे बापूजी आम्ही हे ऊर्जा देण्याचे कार्य मी करत नाही आम्ही ज्ञान देतो ज्ञान मार्गावर चला आत्मस्वरूप बना प्रथम स्वतःला ओळखा सर्व शक्तिमान परमपित्याला ओळखा सर्व शक्तिमान पिता सर्वोच्च परमधामात राहत आहे सगळ्या आत्म्यांचा सर्वोच्च परमपिता आहे त्यांच्याशी नाते जोडा संतान बना संतान बनून पित्याकडून ऊर्जा घ्या हे गीतेत भगवान कृष्णाने सांगितले आहे श्रीकृष्ण सर्व शक्तिमान सर्वोच्च परमात्म्याचा अवतार आहे बाकी गीतेमधून ज्ञानाचे लोणी संपून गेले आहे लोकांनी उडवून टाकले आहे गीतेत जे दिले होते ते परमपित्याने रेज मारून दिलेले होते जसे सिनेमाचे चलचित्र दिसते सर्व शक्तिमान पित्याने पाठीमागून मागून प्रकाश किरणे टाकून श्रीकृष्णाच्या आत मध्ये ज्ञान दिले होते सगळं दाखवले होते गीतेमधील ज्या ज्ञानाचे लोणी संपून गेले आहे त्यात आता फक्त ताकच उरले आहे फक्त दोन शब्द उरले आहेत अनंत भैया हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच हे आहे शक्तीपात देण्याचे दैवी ऊर्जा देण्याचे कार्य असे व्हिडिओ मी युट्यूब ला पाहिले तेव्हा माझ्या मनात विचार आला बापूजी हे लोक पागल पण होतात प्रेत आत गेले की पागलच होणार ना अजून काय होईल अनंत भैया हे पण खरं आहे पागलपणाची अवस्था मी पण पाहिली नाही मी विचार करायला मजबूर झालो हे काय होत आहे का होत आहे एकाच वेळेस शंभर शंभर लोकांना होत आहे बापूजी एवढ्या लोकांना सोबत असच होत असते सगळे भूत अंगात घुसवतील तर असंच होईल ना बॉब लार्सन ला पाहिले का नाही जसे दहा हजार लोक आहेत मी टीव्हीत खूप दिवसांनी पाहिले आहे आनंद भैया मी पुन्हा सांगतो आपल्या श्रोत्यांना ती काय कहाणी आहे टीबी जोशवा बॉब लार्सन हे खूप मोठे भूत काढणारे तांत्रिक गुरु आहेत भूत काढणारे हे ख्रिश्चन चर्च मध्ये भूत काढण्याचे काम करतात त्यांच्या समोर गेले की लोकांना चारशे चाळीस नाही तर दोन हजार पॉवरचे झटके लागतात आत्मा अंगातून बाहेर काढताना ओरडत असतात बापूजी जोर जोरात ओरडत असतात कारण बाहेरचे भूत त्यांच्या अंगातल्या भूताला बाहेर काढत असतात जोर देऊन बाहेर काढतात एका एका जवळ दहा दहा आत्मे आहेत भूत बाहेर काढण्यासाठी म्हणून ते आत्मे ओरडत असतात घुसलेले आत्मे बाहेर काढण्यासाठी रेज मारतात रेज मारताच ते आत्मे ओरडण्याचे नाटक करत जमिनीवर झोपतात इकडे तिकडे पळतात काय काय नाटक करत असतात घुसलेल्या आत्म्याला बाहेर यावस वाटत नाही आतमध्ये बसून खाणं पिणं फिरणं मजा करायची सवय लागलेली असते यांना बाहेर काढायचं असतं तंत्र मंत्र वापर करणाऱ्या गुरुची अशी पद्धत आहे मी तर सगळ्यांना सांगतो असल्या या भानगडीत पडू नका ही वशीकरण विद्या आहे यात डाकीनी पिशाचिनी सगळे येतात या तंत्र मंत्र विद्येत काही नाही तंत्र मंत्राचा उलटा उपयोग करत असतात म्हणून तंत्र मंत्र विद्या चालवणाऱ्याचा शेवट भयान वाईट होतो त्यांचेच भूत त्यांनाच खात असतात त्यांचे खूप वाईट परिस्थिती होत असते तंत्र मंत्र पाहिले आहे तंत्र मंत्र्यांना सोडून म्हणून मी सांगतो परम सत्य ओळखा स्वतःला ओळखा की मी आत्मा आहे आत्म्याची ऊर्जा वाढवा सर्व शक्तिमान परमपित्याकडून कडून शक्ती ऊर्जा घ्याल तर तुमच्या आत्म्यात इतकी शक्ती येईल इतकी शक्ती येईल की तुम्ही तमोप्रधान मधून रजोप्रधान बनाल रजोपासून पासून सत्व प्रधान बनाल आत्म्यात परम प्रकाश येईल तुमच्यात परम तत्व येईल भूत प्रेत असे काही आत घुसणार नाही तुमच्या जवळ आले की ते मुक्त होईल म्हणून परम प्रकाशाची शक्ती घ्यावी असे भूत प्रेत वाले नकारात्मक शक्तींना भिवू नका हे असे आत्मे निकृष्ट दर्जाचे असतात असा आत्मा महाकालीच्या नावाने भोग लावतात पहिले पशुबली देत होते त्या आधी नरबळी देत होते तुम्ही जे देवी म्हणतात तर कोणी कोणाचा आत्मा खाईल कोणाचा जीव घेईल का ती देवी नसते ती डाखिनी पिशाचिनी असते आनंद भैया म्हणजे नकारात्मक आत्मा आहे ना बापूजी म्हणजे डाखिनी पिशाचिनी आहे चुडेल आहे असे वाईट शब्द त्यांच्यासाठी आहे अशा नकारात्मक शक्ती जवळ जाऊ नका सकारात्मक ऊर्जा घ्या थेट सर्वोच्च परमात्म्याकडून ऊर्जा घेऊन आपण आत्मस्वरूप बना ते सर्वोच्च परमात्मा तुमचे परमपिता आहेत ना भैया बापूजी इथे प्रश्न असा आहे की शक्तिपात दीक्षेसाठी आपल्याला कोणाकडेही जाण्याची गरज नाही बापूजी ना शक्तिपात देणाऱ्याकडे जायचं की कुंडली जागृत करतात त्यांच्याकडे जायचं नाही तिसरा नेत्र उघडणाऱ्याकडे जायचं नाही तुम्ही आत्मस्वरूप अनुभव घ्या आत्म्यात खूप खूप शक्ती येईल की आत्मस्वरूपात स्थित झाल्यावर आत्मा तिसरा नेत्र आहे आत्म्याचा तिसरा नेत्र उघडेल तुमच्या आत्म्यात आत्म्याची निर्मिती झाल्यापासूनचे सर्व रेकॉर्डिंग आहे कोठे कोठे काय आहे कसे आहे हे सर्व लक्षात येईल अनंत भैया खरोखर शक्तीपात हे कार्य होत नाही या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत भूत पिशाच आतमध्ये फिरत असते दुसरे काही नाही भैया असे प्रकार पूर्वी सुद्धा होत असतील अधिक माहिती मिळवण्यासाठी आमचे दोन युट्यूब चॅनल आहेत ते जरूर बघावेत बापूजी मी सांगतो तंत्र मंत्र कोणी शिकवले शंकर मंत्र तंत्राचे उद्वा उद्गाता आहेत शंकर विनाशकारी देव आहे शिव व शंकर हे वेगवेगळे देव आहेत मी कितीतरी व्हिडिओ सांगितले आहे शिव जो आकारी रूपात शिवपुरीत शिवशक्ती बरोबर राहतात जी शक्ती ब्रह्मा विष्णू शंकराची सुद्धा माता आहे तिला आपण आदी शक्ती म्हणतो शिवशक्ती शिवपुरीत निवास करतात शंकर धरतीवर राहतात शंकर विनाशकारी देवता आहे भगवान शंकराने सर्वात पाहिले राक्षसांचे गुरु शुक्राचार्य यांना तंत्र मंत्र विद्या शिकवली ते विनाशकारी देवता कसे असणार तमोप्रधान प्रधान तर मग तमोप्रधान आत्मेस त्यांच्याकडे येतील जसे भूत पिशाची डाकिनी त्यांच्याकडे ऊर्जा घेण्यासाठी जातात हो त्यांची ते इष्टदेव आहे देवता विष्णूकडे जात होते विष्णूकडे तर रजोप्रधान शक्ती आहे त्यांच्याकडे इच्छा घेऊन जात होते विष्णू सुद्धा त्रिगुणातीत नाही तीन गुण आहेत ना ब्रह्माकडे सत्वगुण विष्णूकडे रजोगुण व शंकराकडे तमो गुण हो। शंकराजवळ कोण जातात हे भूत पिशाचिनी तंत्र मंत्र चालवणारे नकारात्मक ऊर्जा असणारे जात होते शंकर राक्षसांना वरदान देत होते रावण यांना कोणी बनवले शंकराने वरदान दिले नसते तर रावण वाईट बनला नसता सागर मंथनच्या वेळेस ज्या वस्तू प्राप्त झाल्या होत्या जो ज्या लायकीचा आहे तेच त्याला मिळत होते विष्णूने विष प्राशन केले नाही शंकराने प्राशन केले होते पण मी एका व्हिडिओ मध्ये सांगितले आहे कोणते सागरमंथन झाले आहे विचार सागरमंथन झाले होते दे त्यावेळेस देवी देवताही त्रासलेले होते असुर पण त्रासलेले होते तेव्हा हे विचार सागर मंथन केले होते त्यातून ज्ञान अमृत बाहेर निघाले होते ज्ञानामधून जे विष बाहेर निघाले तो एक ज्ञानाचा भाग आहे मी एका व्हिडिओ मध्ये हे सगळं समजवले आहे ही त्रिदेवताची एक गोष्ट आहे विश्वामध्ये राक्षसी वृत्ती कुठून आली राक्षसांचा इष्टदेव कोण आहे हे समजून घ्यायला हवं सत्वगुण रजोगुण तमोगुण यावर एक व्हिडिओ बनवला आहे त्रिगुणावती तीन गुणांच्या पलीकडे अनंत भैया हा व्हिडिओ काही दिवसात येईल बापूजी हो सगळ्या आत्म्यांना तीन गुणांच्या पलीकडे जायचे आहे तुम्ही कोणती आत्मा आहे नकारात्मक आहे की सकारात्मक आहे आत्मस्वरूप बना स्वतःला समजा परम पित्याकडून लाईट घ्या बस एवढेच सांगायचे आहे दुसरे काही नाही अनंत भैया शक्तीपात दीक्षा घेणे म्हणजे आपण आपल्या आत्म्याला जागृत करणे सर्व शक्तिमान पित्याकडून ऊर्जा घेऊन शक्ती प्राप्त केली पाहिजे दुसऱ्या कोणाकडेही जाण्याची गरज नाही चला आपण खूप समजावले आहे मी माझ्या सर्व श्रोत्यांना सांगू इच्छिते की ह्या व्हिडिओच्या शेवटी अनस्पोकन ट्रुथ बाय बापूजी या प्ले लिस्टची लिंक दिलेली आहे त्यात एकशे तीस पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत ते निश्चितपणे पूर्ण पाहावेत आपले ज्ञान वाढवावे आणि या व्हिडिओला लाईक शेअर करावे बापूजी आपला खूप खूप धन्यवाद परमशांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करावी